काल आपण ज्या मुद्द्यावरती थांबलो होतो त्याच मुद्द्यापासून आता परत सुरुवात करतोय. काल मी सांगितलं होतं की रिडक्शन करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हायड्रोजनचे फॉर्म वापरण्यात येतात. त्यातला या रिॲक्शनमध्ये नेसंट हायड्रोजन वापरायचं आहे असं मी सांगितलं. आणि मग नंतर मी तुम्हाला हे सांगितलं की अल्किल हॅलाइडचं आपल्याला रिडक्शन करण्यासाठी म्हणून नेसंट हायड्रोजन जरी वापरायचा असला तरी नेसंट हायड्रोजन तयार करण्यासाठी झिंक या मेटलला डायल्यूट HCl बरोबर ट्रीट करायचं आहे. परत एकदा नीट ऐका, नेसंट हायड्रोजन तयार करण्यासाठी वी हॅव टू ट्रीट झिंक विथ डायल्यूट HCl. नेसंट हायड्रोजन तयार करण्यासाठी वी हॅव टू ट्रीट झिंक विथ डायल्यूट HCl. ओके, म्हणजे थोडक्यात नेसंट हायड्रोजन तयार करायचं काम झिंक आणि डायल्यूट HCl हे करणार आहेत. त्यासाठी म्हणून मी इथे रिॲक्शन लिहिली झिंक रिॲक्ट्स विथ HCl. आता इकडे मी सांगितलं की झिंक जनरली दोन इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि झिंकचा बाय व्हॅलंट आयन तयार होतो. बाय व्हॅलंट याचा अर्थ काय, तर झिंक वरती झिंकचा जो आयन तयार होतो त्याच्यावरती 2+ चार्ज आहे. बाय म्हणजे किती, दोन. म्हणजे झिंक झिंकने दोन इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळे Zn2+ असा आयन तयार होतो. आता हे असं केल्याने काय होतं, तर झिंकचं रूपांतर Zn2+ मध्ये झाल्यावर झिंकचा आयन हा जास्त स्टेबल आहे कोणापेक्षा, झिंक पेक्षा. परत एकदा नीट ऐकायचं, Zn2+ आयन इज मोर स्टेबल दॅन झिंक, मीन्स आफ्टर डोनेशन ऑफ टू इलेक्ट्रॉन्स. म्हणजे झिंकचं काय झालं, ऑक्सिडेशन. आफ्टर डोनेशन ऑफ टू इलेक्ट्रॉन्स झिंक acquires stable electronic configuration and now the ion which is formed carries 2+ charge. ओके, म्हणजे झिंकनी Zn2+ मध्ये कन्वर्जन केल्यामुळे स्टेबल स्ट्रक्चर मिळालंय Zn2+, आणि काय मिळालंय तर दोन इलेक्ट्रॉन डोनेट केलेत म्हणून, आणि दोन इलेक्ट्रॉन डोनेट केले आहेत म्हणून झिंकच्या आयन मध्ये आपल्याला 2+ चार्ज दिसतोय पॉवरला. थँक्यू. आता जनरली केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवायचं की काही लोकांचे जे चार्जेस असतात म्हणजे जे आयन असतात त्यांच्यावरचे चार्जेस फिक्स असतात. फॉर एक्झाम्पल जर का आपण सोडियम कन्सिडर केला तर सोडियमचा आयन कन्सिडर केला तर लक्षात ठेवायचं त्याच्यावरती +1 चार्ज असतो. जर का मॅग्नेशियम कन्सिडर केला तर त्याच्यावरती +2 चार्ज असतो. जर का अल्युमिनियम कन्सिडर केला तर +3 चार्ज असतो. त्याचबरोबर आता हे लॉजिक तुम्हाला कळू शकतं, म्हणजे जर का सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 2-8-1 आहे, म्हणजे आफ्टर डोनेटिंग वन इलेक्ट्रॉन तो स्टेबल ऑक्टेट कॉन्फिगरेशन मिळवेल म्हणून Na+ जास्त स्टेबल आहे Na-पेक्षा. जर का मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते सगळ्यांना माहिती आहे 2-8-2 आहे, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन डोनेट केला की तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळणार आहे म्हणून Mg2+ हा आयन जास्त स्टेबल आहे. अल्युमिनियमचा विचार केला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8-3, म्हणजे आफ्टर डोनेशन ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स अल्युमिनियम विल अचीव द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सो Al3+ इज मोर स्टेबल. ओके, म्हणजे 2-8-3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं, अल्युमिनियमचं. ओके, म्हणजे Mg2+ Na2+ Al3+ हे जे आयन तयार झाले आहेत कोणाचे, मॅग्नेशियम सोडियम आणि अल्युमिनियमचे, या सगळ्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-8 आहे आणि ते स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके, थँक्यू. आता हे लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने जर का आपण काही आयन बघितलं, म्हणजे जर का आपण झिंक बघितला तर झिंक वरती 2+ चार्ज असतो, कॉपर बघितला तर कॉपर वरती सुद्धा 2+ चार्ज असतो. आता हे हळूहळू अभ्यास करून तुमच्या पण लक्षात येईल. ओके, पर यांच्यावर 2+ चार्ज का, तर यांनी दोन इलेक्ट्रॉन डोनेट केले. यांनी दोनच इलेक्ट्रॉन डोनेट का केले, तर दोन इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर यांचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार झालं म्हणून. ओके, डन, व्हेरी गुड. आता
होईल काय, इथला जो झिंक आहे त्यांनी झेड एन टू प्लस प्लस टू इलेक्ट्रॉन दिले आपल्याला, आणि एच सी एल जो आहे तो बॉन्ड ऑलरेडी पोलर आहे. या पोलर या विषयावरती मला बोलायचंय येणाऱ्या लेक्चर्समध्ये मी बोलेल. आता एच सी एल पासून आपल्याला जर का एच सी एलचं ऍक्विअस सोल्युशन असेल, ऍक्विअस म्हणजे एच सी एल पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला असेल, मी प्युअर हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरलेलं नाही, डायल्यूट एच सी एल वापरलंय. डायल्यूट एच सी एल वापरल्याचा अर्थ काय, एच सी एल ला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलंय म्हणून मी सांगितलं ऍक्विअस एच सी एल. तर आपल्याला एच प्लस आणि सी एल मायनस असे आयन मिळू शकतात. आता त्याच्यामुळे झालं काय, हे जे झेड एन टू प्लस नी दोन इलेक्ट्रॉन जे डोनेट केलेत त्यातला एक इलेक्ट्रॉन कोण खाईल, एच प्लस खाईल. कोण खाईल, एच प्लस खाईल. कोण खाईल, एच प्लस. आणि तो एच प्लस एक इलेक्ट्रॉन खाऊन काय दिलं आपल्याला, एच. काय दिलं आपल्याला, एच. काय दिलं आपल्याला, एच. पण इथं दोन इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे इथं किती एच प्लस पाहिजेत, टू एच प्लस पाहिजेत. मग टू एच प्लस पाहिजेत म्हटल्यावर टू एच सी एल, म्हणजे इथं पण किती झाले, टू सी एल मायनस. आणि मग दोन एच प्लस नी दोन इलेक्ट्रॉन खाल्ल्यावर मला दोन नेसंट हायड्रोजन मिळाले. काय मिळाले, दोन नेसंट हायड्रोजन मिळाले. काय मिळाले, दोन नेसंट हायड्रोजन मिळाले. काय मिळाले, दोन नेसंट हायड्रोजन. म्हणजे आता काय काय झाले जरा चेकआउट करा. झिंक नी झेड एन टू प्लस प्लस टू इलेक्ट्रॉन दिले, तसं का केलं ते मी सांगितलं. एच सी एल ऍक्विअस फॉर्म मध्ये असेल तर एच प्लस आणि सी एल मायनस देतं, एक एच प्लस एक इलेक्ट्रॉन खाईल. पण दोन इलेक्ट्रॉन असल्यामुळे दोन एच प्लस कन्सिडर केले. दोन एच प्लस कन्सिडर करायचे असेल तर इथं दोन एच सी एल कन्सिडर करावे लागतील, आणि दोन एच सी एल कन्सिडर केले तर इथे टू सी एल मायनस येईल. टू एच प्लस आणि दोन इलेक्ट्रॉन मिळून दोन नेसंट हायड्रोजन तयार केले ते मी इथे लिहिले. आता उरलं कोण, म्हणजे टू एच प्लस आणि टू इलेक्ट्रॉन एकत्र आले आणि त्यांनी टू एच तयार केला तो इथं लिहिलाय मी सांगितलं. हे जे झेड एन टू प्लस आहे आणि हे टू सी एल मायनस आहे, हे दोघं मिळून आपल्याला काय देतील, झेड एन सी एल टू देतील. काय देतील आपल्याला, झेड एन सी एल टू, झिंक क्लोराईड. काय देतील आपल्याला, झिंक क्लोराईड. काय देतील आपल्याला, झिंक क्लोराईड. ओके, हे रिएक्शन मध्ये भाग घेत नाही कोण, झिंक क्लोराईड. रिएक्शन मध्ये फक्त भाग कोण घेणार आहे, नेसंट हायड्रोजन. कोण घेणार आहे, नेसंट हायड्रोजन. कोण घेणार आहे, नेसंट हायड्रोजन. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल, सर काल तुम्ही सांगितलं की एच टू पण रिडक्शन साठी वापरता येतो, नेसंट हायड्रोजन पण वापरता येतो, एच मायनस पण वापरता येतो, पण तुम्ही नेसंट हायड्रोजनचीच निवड का केली. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की नेसंट हायड्रोजन जो आहे तो सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे कुणापेक्षा, एच टू आणि एच मायनस पेक्षा. नेसंट हायड्रोजन हा जास्त रिएक्टिव्ह आहे कुणापेक्षा, नेसंट हायड्रोजन हा जास्त रिएक्टिव्ह आहे कुणापेक्षा, मॉलिक्युलर हायड्रोजन आणि हायड्राइड पेक्षा. ओके, त्याच्यामुळे 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 आपण कोणाची निवड केली, नेसंट हायड्रोजनची निवड केली, बिकॉज इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन मॉलिक्युलर हायड्रोजन अँड एच मायनस. ओके, आता म्हणजे सगळ्यांना कळलं असेल झेड एन आणि एच सी एल च्या रिएक्शन मधून आपल्याला झेड एन प्लस टू एच सी एल कन्सिडर करून विल गेट टू एच प्लस झेड एन सी एल टू, अँड दॅट टू एच वी आर गोइंग टू यूज ओर हिअर फॉर वॉट, रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. अगोदरच्या लेक्चरमध्ये मी बोललो आहे की नेहमी रिएक्शन देताना लक्षात ठेवायचं, वू आर गुड फ्रेंड्स. सगळ्यांना आठवत असेल मी सांगितलं हायड्रोजन अँड हॅलोजन दे आर वॉट, गुड फ्रेंड्स. त्यांना पहिले बाजूला लिहा, म्हणजे कोण, हायड्रोजन आणि हॅलोजनला मी बाजूला लिहिलं, म्हणजे मला काय मिळाले, एच एक्स. बरोबर, काय मिळालं, एच एक्स. काय मिळालं, एच एक्स. आता उरलं कोण स्ट्रक्चरमध्ये, तर आर. ओके, एक्स गेला आणि या दोन एच मधला एक एच गेला, म्हणजे उरला किती, एक एच. म्हणजे आर आणि एच दे विल नाव फॉर्म बॉन्ड. मी कशी रिएक्शन लिहिली बघा, मी सांगितलं जे गुड फ्रेंड्स आहेत त्यांना पहिल्या बाजूला काढा कारण ते बॉन्ड तयार करणार आहेत. म्हणजे या दोन एच मधला एक एच आणि हा एक्स, म्हणजे याच्यातला जर का दोन एच ला मी जर का असं सेपरेट लिहिलं एच आणि एच, तर एक एच आणि एक्स त्यांनी मिळून तयार काय केला, एच एक्स. आणि इथं काय होतं, आर आणि एक्स होता ना, म्हणजे काय झालं, एक्स आणि एच बरोबर यांनी तयार केलं एच एक्स. म्हणजे ओके, आणि मग जे तयार ते राहिलं काय होतं, आर आणि एच त्यांनी बॉन्ड तयार केला. मी मेकॅनिझम नाही सांगत आहे, मी रिएक्शन कशी द्यायची ते सांगतोय, कारण रिएक्शन पाठ करायची नाहीये हे आपलं ठरलेलं आहे. आता लक्षात घ्या, अल्किल ग्रुप काय असतो रे, अल्किल ग्रुपला आपण
अनेक वेळा सांगितलंय अल्किल ग्रुप मध्ये अल्केन पेक्षा एक हायड्रोजन कमी असतो. परत एकदा नीट ऐकायचं, अल्किल ग्रुप मध्ये अल्केन पेक्षा एक हायड्रोजन कमी असतो. सगळ्यांना आठवत असेल मिथेन हा काय होता, अल्केन होता, आणि सी एच थ्री डॅश हा काय होता, अल्किल होता. म्हणजे मिथेन पेक्षा मिथिल ग्रुप कडे एक हायड्रोजन कमी, मिथेन पेक्षा मिथिल ग्रुप कडे एक हायड्रोजन कमी. म्हणजे उद्या जर काय मिथिल ग्रुपला मी एक हायड्रोजन जोडला तर मिथिल ग्रुप प्लस हायड्रोजन मला परत काय मिळेल, म्हणजे मिथिल ग्रुपला हायड्रोजन जोडला तर मला परत काय मिळेल, अल्केन मिळेल. म्हणजे मिथिल ग्रुपला हायड्रोजन जोडल्यावर मिथेन मिळेल, म्हणजे अल्किल ग्रुपला हायड्रोजन जोडल्यावर परत काय मिळतो, अल्केन. म्हणजे इथं अल्किल ग्रुप आहे का नाही आहे, त्याला मी काय जोडला, हायड्रोजन. म्हणजे अल्किल ग्रुप आणि हायड्रोजन दोघांनी मिळून मला काय दिला, अल्केन. आणि ऑब्व्हियसली प्रिपरेशन मेथड कोणाचे, अल्केनचे. ओके, आता बघा इथे अल्किल हॅलाइडचे रिडक्शन झाले असं मी बोललो कारण अल्किल हॅलाइडच्या स्ट्रक्चरमध्ये हायड्रोजन आलेला आहे. ओके, आणि हॅलोजन बाहेर गेलेला आहे, त्यामुळे अल्किल हॅलाइडचं काय झालंय, हायड्रोजन आल्यामुळे आपण काय म्हणू, अल्किल हॅलाइडचं काय झालं, ऑक्सिडेशन का रिडक्शन, रिडक्शन झालंय. म्हणून टायटल आहे रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. एक रिएक्शन मी लिहिणार आहे आणि दुसरी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. होमवर्कची रिएक्शन नोट्स मध्ये असेल कम्प्लीट फॉलोइंग या टायटल खाली. परत एकदा नीट ऐका, एक रिएक्शन मी आता सोडवून दाखवणार आहे, दुसरी रिएक्शन तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग या टायटल खाली सोडवायला देईल नोट्स मध्ये, आणि त्याचं डिस्कशन परवाच्या लेक्चर मध्ये, सॉरी उद्याच्या लेक्चर मध्ये असेल. ओके, त्याचं डिस्कशन उद्याच्या लेक्चर मध्ये असेल. लेट्स हॅव अ लुक ऑन वन रिएक्शन. अजून एक, आपल्याला रिएक्शन मध्ये लिहिताना ही रिएक्शन नाही लिहिली तरी चालणार आहे, फक्त या कंपोनंटचा रोल कळला पाहिजे म्हणून मी ती रिएक्शन लिहून दाखवली. सगळ्यांना याचा रोल कळला असेल की हा कॅटलिस्ट आहे का आता, नाही. एक लक्षात घ्या, मागच्या वेळेस आपण ॲरोवरती प्लॅटिनम लिहिला होता, पलॅडियम लिहिला होता, नंतर रेनी निकेल ऍट हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर लिहिलं होतं, त्यावेळेस त्यांचा जो रोल होता तो कॅटलिस्ट म्हणून होता. या लोकांचा रोल कॅटलिस्ट म्हणून नाही, आता दे आर प्रोड्युसिंग रिएजंट. हा सबस्ट्रेट आहे, हा कोण आहे, रिएजंट आहे. म्हणजे रिएजंट तयार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे मला काय सांगायचंय, प्रत्येक वेळेस ॲरोवरती लिहिलेला माणूस हा कॅटलिस्टच असला पाहिजे असं काही नाहीये. परत एकदा नीट ऐका, प्रत्येक वेळेस ॲरोवरती लिहिलेला माणूस हा कॅटलिस्टच असला पाहिजे असं काही नाहीये. प्रत्येक वेळेस ॲरोवरती लिहिला माणूस हा कॅटलिस्टच असला पाहिजे असं काही नाहीये. याचा रोल काय, आता हा आपला रिएजंट तयार करतोय. रिएजंट कोण आहे, नेसेंट हायड्रोजन. एक उदाहरण घ्या, मिथिल आयोडाइड कन्सिडर केलं. परत एकदा नेसंट हायड्रोजन आहे, पण नेसंट हायड्रोजन तयार कोणी केलंय, झिंक अँड डायल्यूट एच सी एल नी तयार केलेलं आहे. आणि आता परत एकदा तेच लॉजिक, ह्याच्यातला एक एच आणि आयोडीन दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड, आणि सी एच थ्री आणि उरलेला एक हायड्रोजन दे आर गोइंग टू फॉर्म सी एच फोर ए मॉलिक्यूल नोन एज व्हॉट, मिथेन. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ दिस, अल्किल ग्रुप कोण आहे, मिथिल, आणि आयोडीन कोण आहे, आयोडाइड. म्हणून नाव काय, मिथिल आयोडाइड. म्हणजे अल्किल हॅलाइडचं नॉमिनेचर किंवा नाव द्यायची पद्धत काय, अल्किल ग्रुपचं नाव द्या आणि पुढं जो हॅलोजन आहे त्याला हॅलाइडच्या स्वरूपात लिहा. म्हणजे काय, ब्रोमिन असेल तर ब्रोमाइड, क्लोरिन असेल तर क्लोराइड, आयोडीन असेल तर आयोडाइड, अशा पद्धतीने. ओके, सगळ्यांना रिएक्शन कळली. अजून एक रिएक्शन मी होमवर्कला देणारे मी सांगितले, आणि एका अजून एका प्रिपरेशन ऑफ अल्केन कडे आपण मार्गस्थ होऊया. सगळ्यांनी रिएक्शन कळली, एकदा नीट ऑब्झर्व करा. आता पुढची प्रिपरेशन मेथड बघूया, अल्केनची प्रिपरेशन मेथड आहे. पुन्हा एकदा फ्रॉम अल्किल हॅलाइड आहे, म्हणजे कोणापासून अल्केन तयार करायचं आहे, अल्किल हॅलाइड पासून तयार करायचं आहे, पण बाय युझिंग ऍक्टिव्ह मेटल. बाय युझिंग व्हॉट, ऍक्टिव्ह मेटल. म्हणजे अल्किल हॅलाइड पासूनच अल्केन तयार करायचे, बट बाय युझिंग व्हॉट, ऍक्टिव्ह मेटल. नाव जस्ट हॅव अ लुक ऍट अ रिएक्शन. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतोय. आता मिथिल ब्रोमाइड. ओके, मी मागाशी अल्किल हॅलाइडचं नाव कसं द्यायचं सांगितलं, अल्किल ग्रुप कोण आहे, मिथिल, हा कोण आहे, ब्रोमिन आहे, हॅलोजन असेल तर हॅलोजन कन्सिडर केला का, हॅलाइड, हॅलाइड.
म्हणजे ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, क्लोरीन असेल तर क्लोराइड, आयोडीन असेल तर आयोडाइड, तसं मिथिल ब्रोमाइड. ऍक्टिव्ह मेटल बरोबर रिएक्ट करायचं म्हणजे कोणाबरोबर, सोडियम बरोबर. कोणाबरोबर? सोडियम बरोबर. पण मला एक सांगा, जेव्हा आपण रिएक्शन मिक्सर घेणार आहे तेव्हा मिथिल ब्रोमाइडचा खरोखरच एकच मॉलिक्युल घेणार आहे का रे? नाही, तर ऑब्विसली देर आर मेनी मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे खूप मॉलिक्युल आहेत का नाही आहेत? आहेत. कोणाचे? मिथिल ब्रोमाइडचे. आणि सोडियमचे सुद्धा अनेक ऍटम आहेत का नाही आहेत? आहेत. आता आणि हा कोण आहे? तर हा पण कोण आहे? मिथिल ब्रोमाइड. उलटा लिहिला म्हणून काही मॉलिक्युलचं नाव किंवा मॉलिक्युल बदलला नाही, म्हणजे हा पण कोण आहे? मिथिल ब्रोमाइड. कोण आहे? मिथिल ब्रोमाइड. आता रिएक्शन बघा बाळांनो. मिथिल ब्रोमाइडला ऍक्टिव्ह मेटल म्हणजे सोडियम बरोबर कन्सिडर केलेला आहे. आता सगळ्यांना माहिती आहे हॅलोजन आणि सोडियम दे आर गुड फ्रेंड्स, म्हणजे NaBr, NaBr दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड. पण माझ्याकडे ब्रोमिन किती आहेत? दोन आहेत का एक आहेत? दोन आहेत, म्हणजे एका एन ए बरोबर एक बी आर गेला, म्हणजे दुसऱ्या बी आर साठी काय लागणार? अजून एक सोडियमचा आयटम लागणार. एक लक्षात घ्या, रिएक्शन पार्ट करायच्या नाही आहेत. म्हणजे एक एन ए आणि एक बी आर दे आर गोइंग टू फॉर्म एन ए बी आर, अँड अनदर एन ए अँड अनदर बी आर दे आर गोइंग टू फॉर्म अनदर एन ए बी आर, म्हणजे सोडियम ब्रोमाइड. दॅट मीन्स वी हॅव टू मॉलिक्युल्स ऑफ वॉट? सोडियम ब्रोमाइड. मग उरलं कोण? म्हणजे हे टू एन ए आणि टू बी आर यांनी मिळून टू एन ए बी आर तयार केलं, म्हणजे रिमेनिंग पीपल कोण? सी एच थ्री अँड सी एच थ्री दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड. ओके, दिस इज नोन ॲज, दिस कंपाऊंड इज नोन ॲज वॉट? इथेन. ओके, परत चेक करा. सोडियम, वन सोडियम अँड वन ब्रोमिन दे आर फॉर्म वन सोडियम ब्रोमाइड मॉलिक्यूल. सेकंड सोडियम अँड सेकंड ब्रोमिन दे आर गोइंग टू फॉर्म सेकंड सोडियम ब्रोमाइड मॉलिक्यूल, अँड हेन्स वी हॅव टू सोडियम ब्रोमाइड मॉलिक्युल्स. रिमेनिंग पीपल दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड, दॅट मीन्स वन मिथिल ग्रुप अँड अनदर मिथिल ग्रुप दे आर गोइंग टू फॉर्म बॉन्ड अँड दे विल फॉर्म अल्केन, दॅट इज वॉट? इथेन, सी एच थ्री डॅश सी एच थ्री. सगळ्यांना रिएक्शन कळली? रिएक्शन सोपी आहे का नाही आहे? एकदम सोपी. ओके, पुन्हा एकदा रिएक्शन बघू, पुन्हा एकदा रिएक्शन बघूया. आता ही जी रिएक्शन घडवणार आहे आपण, यासाठी आपल्याला ॲरोवरती ड्राय इथर असं लिहायचं. ओके, व्हॉट इज ड्राय इथर? ड्राय इथर इथे सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होणार आहे. काय म्हणून ऍक्ट होणार आहे? सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होणार आहे. काय म्हणून ऍक्ट होणार आहे? सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होणार आहे. काय म्हणून ऍक्ट होणार आहे? सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होणार आहे. तो या रिएक्शन मिक्सरला एक मीडियम प्रोव्हाइड करणार आहे. काय प्रोव्हाइड करणार आहे? मीडियम, म्हणजे ड्राय इथर इज गोइंग टू प्रोव्हाइड मीडियम फॉर दिस पर्टिक्युलर रिएक्टन्स. ओके, परत एकदा ड्राय इथरचा रोल ऐका. एक लक्षात घ्या, मी मागाशी पण सांगितलं, ॲरोवरती लिहिलेला प्रत्येक माणूस कॅटॅलिस्टच असला पाहिजे असं काही नाही आहे. अगोदरच्या प्रिपरेशनमध्ये आपण ॲरोवरती कॅटॅलिस्ट लिहिले होते पहिल्या प्रिपरेशनमध्ये. जी दुसरी प्रिपरेशन बघितली रिडक्शन, त्याच्यामध्ये आपण ॲरोवरती जो माणूस लिहिला होता झिंक अँड डायल्यूट एच सी एल, त्याने आपल्याला रिएजंट तयार करून दिला होता. आणि आत्ता मी सांगतो ड्राय इथर आहे तो या सगळ्या रिएक्शन मिक्सरला मीडियम प्रोव्हाइड करून देणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये त्या ड्राय इथरमध्ये रिएक्शन चांगल्या प्रकारे घडून येईल. सगळ्यांना कळलं असेल काय केलं? मी परत एकदा सांगतो, सोडियम आणि ब्रोमिन बॉन्ड तयार करतात, पण दोन ब्रोमिन आहेत म्हणून दोन सोडियम कन्सिडर केले, आणि उरलेले जे स्ट्रक्चर आहेत मिथिल ग्रुप मिथिल ग्रुप ते अटॅच झाले आणि आपल्याला इथेनचा मॉलिक्युल मिळाला आहे. सगळ्यांना रिएक्शन कळली? अजून एक रिएक्शन मी ही सुद्धा कम्प्लीट द फॉलोइंग या टायटल खाली तुम्हाला होमवर्कला देणार आहे, ती रिएक्शन तुम्ही लिहिणार आहात आणि त्या रिएक्शनचं डिस्कशन हे उद्याच्या लेक्चरमध्ये नक्की घेतलं जाईल. त्याचबरोबर आज एम सी क्यूची टेस्ट होणार आहे. ओके, तर ती सुद्धा तुम्ही अभ्यास करून द्या, त्याच्यावरती सुद्धा एक लेक्चर करून लेक्चर जनरेट करून मी पाठवणाऱ्या ग्रुपवरती त्याचा पण अभ्यास कराल तुम्ही येणाऱ्या लेक्चर्समध्ये. सगळ्यांनी कळलं असेल दोन प्रिपरेशन मेथड बघितल्या आज आपण. काल आपण फक्त टायटल लिहिलं होतं, आज आपण
एक्जैक्टली बघितलं हाऊ देर इज रिडक्शन ऑफ अल्किल हॅलाइड. आज आपण बघतोय अल्किल हॅलाइडपासूनच ऍक्टिव्ह मेटल लाईक सोडियमचा वापर करून आपण अल्केन कसं तयार केलंय. या रिएक्शनवरती मी अजून डिटेलमध्ये बोलणार आहे, पुस्तकात जे मुद्दे नाही आहेत त्या मुद्द्यांवरती बोलणार आहे. पहिल्यांदा मी डिफिकल्टी लेवल वाढवणार आहे, पण तत्पूर्वी ते चांगलं करण्यासाठी ही रिएक्शनचा या रिएक्शनचा अभ्यास नीट करा. ओके, धन्यवाद.